आता जर आम्हाला मजबूर करून शिवसेना सोडायला लावणार असेल तर त्यांनी आम्हाला काढून टाकावं, आम्ही जाणार नाही. त्यांनी आम्हाला शिवसेनेतून हकालपट्टी केली तरच आमचा विचार काहीतरी दुसरा असेल, नाही तर आमचा विचार शिवसेना आहे का शिवसेनाचे. माझ्या शाखेचं उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1968 केलेलं आहे आणि आम्ही त्या तळागाळातून आलेले माणसं आहे. नगरच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे. मी कालच पाठवला तो राजीनामा, त्यांनी तो बघितला, त्यांनी तो संजय राऊतांना पाठवला आणि संजय राऊत माझ्याशी आज बोलले का तुम्ही इतके जुने आहात, तुम्ही कसा राजीनामा देता, काय झालं आपण त्याच्यावर चर्चा करू, या तुम्ही उद्या. त्यांनी मला उद्या बोलवलेलं आहे. हां बघू ना, ऐकायचं ऐकलं तर पाहिजे ना काय त्यांचं म्हणणं आहे. माझं काही चुकलं असेल तर ते मला सांगतील, ते माझ्या लक्षात येईल. त्यांचं काय तिकडून ठरलं असेल तर ते माझ्या लक्षात येईल, तर मला जावं लागेल. पण असं आहे की मी 55 वर्ष झाले शिवसेनेत काम करतो. माझ्या शाखेचं उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1968 केलेलं आहे आणि आम्ही त्या तळागाळातून आलेले माणसं आहे. नगरच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे 1982 पहिल्या शाखेचं. औरंगाबादच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे, चंद्रकांत खैरे सर्व्हिसला होते. जळगावच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे. या उत्तर महाराष्ट्राचं काम आम्ही मोटरसायकलवर टॅक्स्यांनी जाऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहे. त्याच्यामुळे शिवसेना सोडण्याचा जो काही विचार आहे तो विचार आमच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून आता जर आम्हाला मजबूर करून शिवसेना सोडायला लावणार असेल तर त्यांनी आम्हाला काढून टाकावं, आम्ही जाणार नाही. त्यांनी आम्हाला शिवसेनेतून हकालपट्टी केली तरच आमचा विचार काहीतरी दुसरा असेल, नाही तर आमचा विचार शिवसेना आहे का शिवसेनाचे. उद्या मग उद्धव ठाकरे भेटत बोला, संजय राऊतांनी बोलवलं आहे. आता तुम्ही ही नाराजी उद्या कळवणार का आणि उद्या काय नक्की चर्चा होईल, त्यातून पुढे काय मार्ग निघेल असं वाटतं? नाही, जो निघेल तो निघेल. आपण असं आहे की परिस्थितीला कोणी थांबू शकत नाही. जे असेल त्याला सामोरं जाणार आहे, धैर्यानं जाणार आहे. पुढे लाचलुचपत हा आपला विषय नाही आहे. मी मनमोकळेपणाने आतापर्यंत वागलेलो आहे. शिवसेनेमध्ये पोटात एक आणि होटात एक हा जो गुणधर्म बाळासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे तो आमच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. अशी एक चर्चा येणार का शिंदेकट किंवा रिप्लाय आला का? मी ऍक्सेप्ट केलं का? मी कालच पाठवला तो राजीनामा, त्यांनी तो बघितला, त्यांनी तो संजय राऊतांना पाठवला आणि संजय राऊत माझ्याशी आज बोलले का तुम्ही इतके जुने आहात, तुम्ही कसा राजीनामा देता, काय झालं आपण त्याच्यावर चर्चा करू, या तुम्ही उद्या. त्यांनी मला उद्या बोलवलेलं आहे. तुम्ही जाणार? हां बघू ना, ऐकायचं ऐकलं तर पाहिजे ना काय त्यांचं म्हणणं आहे. माझं काही चुकलं असेल तर ते मला सांगतील, ते माझ्या लक्षात येईल. त्यांचं काही तिकडून ठरलं असेल तर ते माझ्या लक्षात येईल, तर मला जावं लागेल. पण मग कार्यकर्त्यांना समोर माहिती तुम्ही पक्ष सोडले नाही, फक्त पदाचा राजीनामा दिलेला. असं आहे की मी 55 वर्ष झाले शिवसेनेत काम करतो. माझ्या शाखेचं उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1968 केलेलं आहे आणि आम्ही त्या तळागाळातून आलेले माणसं आहे. नगरच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे 1982 पहिल्या शाखेचं. औरंगाबादच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे, चंद्रकांत खैरे सर्व्हिसला होते. जळगावच्या शाखेचं उद्घाटन मी केलेलं आहे. या उत्तर महाराष्ट्राचं काम आम्ही मोटरसायकलवर टॅक्स्यांनी जाऊन केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या रक्तामध्ये बाळासाहेबांचे विचार आहे. त्याच्यामुळे शिवसेना सोडण्याचा जो काही विचार आहे तो विचार आमच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून आता जर आम्हाला मजबूर करून शिवसेना सोडायला लावणार असेल तर त्यांनी आम्हाला काढून टाकावं, आम्ही जाणार नाही. त्यांनी आम्हाला शिवसेनेतून हकालपट्टी केली तरच आमचा विचार काहीतरी दुसरा असेल, नाही तर आमचा विचार शिवसेना आहे का शिवसेनाचे. उद्या मग उद्धव ठाकरे भेटायला बोला, संजय राऊतांनी बोलवलं आहे. आता तुम्ही ही नाराजी उद्या कळवणार का आणि उद्या काय नक्की चर्चा होईल, त्यातून पुढे काय मार्ग निघेल असं वाटतं? नाही, जो निघेल तो निघेल. आपण असं आहे की परिस्थिती ला कोणी थांबू शकत नाही. जे असेल त्याला सामोरं जाणार आहे, धैर्यानं जाणार आहे. पुढे लाचलुचपत हा आपला विषय नाही आहे. मी मनमोकळेपणाने आतापर्यंत वागलेलो आहे. शिवसेनेमध्ये पोटात एक आणि होटात एक हा जो गुणधर्म बाळासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे तो आमच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. अशी एक चर्चा येणार का शिंदेकट किंवा